या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मेसर्स बनकर पाटील पेट्रोलियम संचालित रिलायन्स जिओ पेट्रोल पंप येवला शहरात। पहिल्यांदाच रिलायन्स कंपनीचे दर्जेदार ॲक्टिव्ह टेक्नॉलॉजीयुक्त पॉवर पेट्रोल आणि डिझेल आता मार्केट रेटमध्ये। ठिकाण रिलायन्स जिओ बीपी पेट्रोल पंप नगर मनमाड महामार्ग बाबुळगाव खुर्द तालुका येवला जिल्हा नाशिक। येवला येथील जनता विद्यालयात येवल्यात शिकलेल्या SSC बॅच 1972 मधील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचं स्नेहसंमेलन माऊली लॉन्समध्ये यशस्वीरित्या पार पडलं। 51 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सर्वजण एकत्र आले व एकमेकांच्या भेटीनंतर सर्वजणांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत भावूक वातावरण यावेळी निर्माण झालं होतं। कार्यक्रमाच्या सुरुवातीला या बॅचला शिकवत असलेले गुरुजन श्री पंडित श्री धारक श्री गुब्बी श्रीमती देशपांडे प्रभाकर झळके श्रीकांत पारेख अशोक पटेल तसेच येवला कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे जनता विद्यालयाचे प्राचार्य मामुडे यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर स्थानापन्न करण्यात आलं। यावेळी सर्व मान्यवरांचा गुरुजनांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी सोनाली कुलकर्णी यांनी अत्यंत प्रभावी भाषेत सूत्रसंचलन केलं। स्नेहसंमेलनाचं प्रास्ताविक धनंजय कुलकर्णी यांनी केलं। सुरुवातीला दिवंगत मित्र मैत्रिणींना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली। स्नेहसंमेलनाचे आयोजक सोनाली पटनी अनिल गुजराती रवींद्र पटेल पुरुषोत्तम काबरा किशोर सोनवणे सतीश समदडिया धनंजय कुलकर्णी व जीवन लोढा यांच्या हस्ते उपस्थित गुरुजनांचा सत्कार करण्यात आला। अनिल गुजराती सोनल पटनी विजय खेरूड किशोर सोनवणे व पुष्पा चंडालिया यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं। स्नेहसंमेलनाला चंद्रशेखर जोशी चंद्रकांत देशपांडे जनार्दन खिल्लारे बंडू खत्री यांचं 1972 बॅचमधील सर्वच विद्यार्थी मोठ्या उत्साहात सामील झाले होते। जुन्या स्मृतींना उजाळा म्हणून जनता विद्यालयातील येवला या ठिकाणी या वर्गात शिक्षण घेतलं। त्या वर्गात विद्यालयाचे प्राचार्य मामुडे व प्राचार्य डॉक्टर गमे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। शेवटी सर्वांनी कोटमगाव येथे देवीचं दर्शन घेऊन एकमेकांना पुन्हा भेटू असं आश्वासन देत एकमेकांचा निरोप घेतला। 1972 SSC बॅच जनता विद्यालयातली तिथं आज आम्ही या ठिकाणी स्नेहसंमेलन ठेवलं आहे। साधारणपणे स्नेहसंमेलनात आमचे वर्गमित्र आणि मैत्रिणी मिळून साधारणपणे 60 जणी इथं एकत्र आलो होतो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की 51 वर्षानंतर आम्ही भेटत असताना पूर्वीच्या आठवणी पूर्वीचा जिव्हाळा याचं सतत स्मरण होत आहे। सगळेजण आजच्या या दिवसांमध्ये व्यक्तिगत सुखदुःखात गप्पा गोष्टीत रमलेले आहेत आणि हीच या स्नेहसंमेलनाची खरी म्हणजे यशस्वीत आहे। आम्ही 1972 बॅचचे विद्यार्थी आज इथं स्नेहसंमेलन भरवतो आहे। खरं म्हणजे यापासून येणाऱ्या जे पिढी आहे त्यांना ऊर्जा प्राप्त व्हावी, त्यांनीही अशाच पद्धतीचे स्नेहसंमेलन आयोजित करावीत। आपापसातले जे नकारात्मक दृष्टिकोन असतील ते बाजूला ठेवावेत आणि सकारात्मक विचार करत जर अशा पद्धतीने स्नेहसंमेलन झाले तर त्याचा निश्चितपणे फायदा हा एकमेकांना झाल्याशिवाय राहणार नाही। खुशखबर मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ अँड सन्स या येवल्यातील नामांकित सुवर्ण पिढीसाठी सेल्समन व सेल्स गर्लची आवश्यकता। पात्रता 12वी पास। हेल्पर स्त्री अथवा पुरुष। वयमर्यादा 18 ते 35। इच्छुक उमेदवारांनी तात्काळ शोरूमला भेट द्या। पत्ता विठ्ठल मंदिर रोड पाटीलवाड्याजवळ येवला। मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन। फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुलन साडी घागरा आणि लग्न बस्त्याची खास व्यवस्था। ठिकाण बुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला।